मॉर्निंग स्टूडेंट, आज अपन गुणाकाराचा चौकटचा गुणाकार पाहणार आहोत, मल्टीप्लिकेशन। त्यामध्ये चौकटचा गुणाकार कसा करतात ते आपण पाहू। पाचवं PLICATION आणि यातलं आहे PAR 1। यामध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे। पहिलं उदाहरण आहे 12 मल्टिप्लाय 8 म्हणजे 12 गुणिले 10। तर हा चौकटचा गुणाकार कसा आहे त्यासाठी अशी चौकट तयार कर ला। सहा चौकट करायची, पहिले याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह द्यायचं। 12 म्हणजे 10 अधिक 2 म्हणजे 12 असं त्या 12 ची फोडणी करून घ्यायची। तर पहिले 10 इथं लिहायचे, 2 इथं लिहायचे, जे 2 आहेत ते आहेत एकक, आणि हा जो 1 आहे हा दशक, दशक म्हणजे 10, म्हणून 10 अधिक 2 म्हणजे 12। याला आता 8 ने गुणायचं आहे। कितीने गुणायचं आहे? 8 ने। तर 8 चा पळा जर 10 लोक म्हटला आपण, 8 1 जार 8, 8 2 जार 16 अशा प्रकारे जर 3 लोक म्हटला तर 8 10 जार 18, नंतर 8चा टेबल जर 2 पर्यंत म्हटला, 8 1 जार 8, 8 2 जार 16, इथं येतात 16। आता आपल्याला 2 उत्तरं मिळाले, 1 80 आणि 1 16। तर या 80 आणि 16 याची करायची ॲडिशन। बघा 0 आणि 6 इथं येतो 6, आणि हा 8 आणि हा 1 ते येतात 9, म्हणजे 12 मल्टिप्लाय 8 याचं जे उत्तर आहे ते येते 96। किती आलं? 96। अतिशय एकदम सोपी पद्धत। अशा प्रकारे आता दुसरं उदाहरण पाहू आपण, थोडंसं मोठं। दुसऱ्या उदाहरणामध्ये 37 आहे आणि याला मल्टिप्लाय करायचं आहे 15। बघा, आपण मागे 12 12चे अवयव पाडले होते, तसे इथं 37चे पाडायचे। हा 7 युनिट आहे आणि या 3 10s असल्यामुळे याची किंमत येते 30 + 7। इथं चौकट टाकायची, यामध्ये इथं पण आता 15 आले, 1 5 15, इथं 8 होता म्हणजे युनिट होता, म्हणून इथं 15चे पण आपल्याला अशाच प्रकारचे अवयव पाडून घ्यायचे। 10 + 5 हा युनिट आहे आणि हा 1 10 असल्यामुळे हा 10 आणि याची 5। तर इथं आपण चौकट करताना वर दोनच अवयव घेतले, दोनच समजा बॉक्स केले असे आडवे, कारण इथं 8 एकच आहे। तर इथं मात्र आता 10 आणि 5 असल्यामुळे इथं आपल्याला 9 स्क्वेअर करावं लागतं। इथं गुणाकाराचं चिन्ह मल्टिप्लिकेशन, इथं 30, इथं 7 आणि इथं पहिलं 10, दुसरं 5। तर आता 10 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे। 10 ने 3 ला जर समजा आपण गुणाकार केला तर 10 3 जार 30 आणि हे 0 जसंच्या तसं। नंतर 10चा टेबल जर 7 लोक म्हटला, 10 1 जार 10, 10 2 जार 20 असं 7 पर्यंत म्हटलं तर 10 7 जार 70। बघा, नंतर 5चा टेबल 3 पर्यंत म्हणायचा, 5 1 जार 5, 5 2 जार
टेन, फाइव थ्री जर फिफ्टीन, इत फिफ्टीन इत शून्य ही जस तस देन दर फाइव का टेबल सेवन लो, फाइव वन जर फाइव अनत गेलो तो फाइव सेवन जर थर्टी फाइव। अशा प्रकार अपन गुणाकार करून घेतला। आता यांच्या बेरीज करून घ्यायच्या, सर्वांच्या बेरीज कशा करायच्या, 300 दुसरी याच्या खालची घेऊन घ्यायची, 150 नंतर 70 घेऊन घ्यायची आणि नंतर 35, ॲडिशन ॲडिशन। आता 5000 इथे येते 5, नंतर 7 आणि 3 झाले 10 आणि त्याच्यामध्ये 5 15, 15 5 एकाला कॅरी, नंतर 3 1 आणि हा 1 हे येतात 5। तर याचं ॲन्सर आलं 555। समजलं? काही कठीण आहे का याच्यामध्ये? ठीक आहे, आज मी तुम्हाला जो होमवर्क दिलेला आहे त्यामध्ये आणखी 6 उदाहरणं आहे, 6, तर आपण त्यातले आणखी 2 उदाहरणं मी तुम्हाला करून दाखवतो। ठीक आहे, धन्यवाद।